जांबमुनी मोची समाजाचे सुपुत्र व सोलापूर महानगरपालिकेचे माजी सहायक आयुक्त तिमय्या कट्टामय्या यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त गौरव समितीच्या वतीने त्यांचा निर्मलकुमार फडकुले सभागृहात सन्मान करण्यात आला व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विशेष म्हणजे या कार्यक्रमात माजी आमदार व कामगार नेते नरसय्या आडम व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे दोघेही दिग्गज नेते व्यासपीठावर आले होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या शुभ हस्ते तिमय्या कट्टामय्या यांचा गौरव समारंभ व स्मरणिका प्रकाशन कार्यक्रम यावेळी पार पडला. यावेळी बोलताना माजी आमदार कामगार नेते आडम मास्तर यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्याविषयी असलेलं प्रेम आपल्या भाषणातून व्यक्त केला. शिंदे साहेबांसोबत जेवढं मी भांडलो तेवढं सुशीलकुमार शिंदे साहेबांनी प्रेम सुद्धा माझ्यावर केलं असे सांगत त्यांनी शिंदे साहेबांबद्दल असलेलं प्रेम सभागृहात व्यक्त केला. ऐका माजी आमदार आडम मास्तर काय म्हणाले ते. कोण अधिकारी आडवा येतो त्या अधिकाऱ्याला सरळ करायची जबाबदारी माझी फक्त किती कारण असं मी माजी आमदार आहे. आमदार राहिला असला तर मी कोणालाही विचारलं नाही तुम्हाला माहित आहे. पंतप्रधानांना हलवू शकतो एवढी ताकद या श्रमिकांनी मला दिलेला आणि नुसतं जागा बदलत टाकायचं तुम्ही लीड घ्या मीही लीड घेत आपण त्यांना आर्थिक स्वरूपाची मदत करायला पुढे मागत घ्यायचं. माझ्याकडे 50,000 कामदार आहेत. दादा रुपये द्यायला सांगतो 5,00,000 रुपये जमा होतील एका महिन्यात तेवढी द्यायची जबाबदारी माझी. 50,00,000 रुपये तुम्हाला माझी आग्रहाची गोष्ट आहे. शिंदे साहेबांशी जेवढं मी भांडलो तेवढं त्यांनी प्रेम सुद्धा माझ्यावर केलं. आज कट्टमयानी